पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आता शिवजत परिवाराच्या जोडल्या जाणार आहोत, म्हणजे आता आपण त्यात ऍडच झालेलो फायनली. आता आम्ही तुमच्यातून आलो, बलिदान माझ होता, आजचा तिसरा दिवस होता, तर आता जस्ट तिथून आलो. आता आपण चाललेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर. सो आता कोळबुद्रुक इथे जाण्याचं एक कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने तिथे मुखत पदयात्रेचं आयोजन असते. तर त्या मुखत पदयात्रेचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची कधीही न निघालेल्या अंत्ययात्रेच्या स्मरणात ही मुखत पदयात्रा गाडली जाते. तर आपण त्याच मुखत पदयात्रेला जाणार आहोत आणि आपण इथं मजा विजया करायला जाणार नाही आणि आपण तिथं वडू आणि तुलापूर इतर जाणार आहे. सो आपण आता जाऊया पुढे, तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये काय काय होते. मी पण पहिल्यांदाच चालली होती, जास्त आम्हाला माहीत नाही आणि तिथं काय काय आहे. चला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बघायला राहिलं तर काय काय होते. महादेव बलदे नाईक छत्रपती संभाजी महाराजांचा
विजय
काढ थोडं लागतो
तर मित्रांनो, आता आपण वडूवरून निघालेलो आहोत मशाल घेऊन, आणि आता आपण चाललेलो आहोत तुळापूर भीमा इंद्रिणीच्या काठी. तिथं संभू महाराजांचे शिरच्छेद करून तुकडे गेले होते. सो आता ते ग्रंथ संभाजीराजांचे आणि संभाजीराजांचं वारकरी संप्रदायामध्ये काय योगदान, कारण वारकरी संप्रदायामध्ये छत्रपती संभाजीराजांचं नाव शेवटी का घ्यायचं त्याचा बारकाईनं अभ्यास केला. 1680 ला छत्रपती संभाजी महाराज गेले. 1680 ला छत्रपती संभाजी राजा बलिदान झालं आणि तुझी प्रमाणे आजचा दिवस म्हणजे गुढी पाडव्याच्या आजचा दिवस मृत्यूंचे अंश आठवण्याला होतो. ते अंश म्हणजे संभाजी राजा बलिदान झालं व छत्रपती संभाजी राजा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी लगेचच आपण लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकाला 1-5 मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत.
तर मित्रांनो, आता मी ब्रेक घेतलेला, लंच ब्रेक. तर मी थंडगे राहिलो होतं, तर फुटबॉल इथं आलेलो आणि आमचा स्टे इथं होता, म्हणजे लंच ब्रेक इथे होता. आता मस्त थेट घरी जाऊ. आणि कालपासून तर झोपलो नाही, झोपलेला तुम्ही? नाही. तर रात्री कीर्तन पण आहे मस्त, आणि सगळी मंडळी आराम करत आहे इथं. आणि भेटू आता बस मध्ये डायरेक्ट. तर मित्रांनो, घरी आल्यावर ब्लॉग एंड करायला विसरलेलो, कारण आम्ही तिथे ती भेटवली होती संभाजी महाराजांना, ती अग्नी गेली होती इथं. तीच अग्नी घेऊन आम्ही आमच्याकडे आलेलो, आणि इथं पण मुखत पदयात्रा काढलेली आम्ही. आणि त्याच्यानंतर कीर्तन वगैरे सगळा कार्यक्रम होता, आणि त्यातून खूप टाईम झाला म्हणून ब्लॉग एंड करायला विसरलो. आणि काही पार्ट होते ते पण आम्ही टाकले नंतरच. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकी आली असेल तर माफी मागतो मी तुमच्या सर्वांची. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोणी चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शंभराजे, जय श्रीराम, बाय बाय.